पावसाचा खेळ करतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण पाऊस आला आला म्हटलं की पाऊस जातोय आणि पाऊस गेला म्हटलं की जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात होतोय आणि त्याच्यामुळं वाहतुकीचा जो वेग आहे तो सुद्धा पावसानुसार कमी जास्त होतो आहे. सध्या शहर परिसराकडे येणारी वाहतूक जी आहे ती मोठ्या वेगात सुरू आहे, कारण सगळ्यांचे ऑफिसेस हे टाऊनच्या दिशेनं असल्यामुळे बरेच जण जे आहेत ते या भागात येतात. मी सध्या वरळी या परिसरामध्ये आहे जिथे माझ्या मागच्या बाजूला तू बघू शकते की हा खरं तर जॉगिंग ट्रॅक आहे. या ट्रॅकवर आज इथं कुणीही दिसत नाही कारण आज पहाटे पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या वेळेला इथं मोठ्या प्रमाणावर लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात, पण आज मात्र सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला असल्यामुळे इथं मॉर्निंग वॉकला सुद्धा आज कोणी फारसं आलेलं नाही आहे. आणि आता रस्ते वाहतूक जी आहे ती तरी तुर्तास व्यवस्थित दिसते आहे, कुठे अडथळा होताना दिसत नाही आहे. पण लोकल सेवा जी मात्र आहे ती सकाळी थोडीशी विस्कळीत झालेली होती, त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. साधारणतः अर्ध्या तासाच्या फरकानं जे आहे त्या मध्य रेल्वेच्या लोकल सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत. वेस्टर्न लाईन जरी पूर्वपदावर येत असली तरीही 5-10 मिनिटाचा वेळ जो आहे ती लोकल घेते आहे. आणि हार्बर लाईनला सुद्धा थोडासा त्रास जो आहे आज सकाळच्या पावसामुळे झालेला होता, कारण सायन कुर्ला हा जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आज पाणी साचलं होतं सकाळच्या वेळेला आणि त्यामुळे ही लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती. तुर्तास आत्ता शहर परिसरामध्ये पाऊस थांबला आहे असं सांगायला हरकत नाही, परंतु तो कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतो, कारण येत्या 24 तासामध्ये मुंबईच्या शहर परिसर उपनगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. त्यामुळे पावसाचा हा पाठशिवणीचा खेळ आता येत्या 24 तासभर सुरूच राहील असं तुर्तास तरी म्हणावं लागेल.